अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील नाचनखेडा येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे स्वमालकीचे ट्रॅक्टर आणि शेती उपयोगी ट्रॅक्टरची अवजारे ही लिलाव न करता गावातील एका शेतकऱ्यास वापरण्यास दिले असल्यासंदर्भातील आरोप ग्रामस्थांनी संस्थेवर केला आहे आणि संस्थेला टाळे ठोकले। या ट्रॅक्टरचा संस्थेच्या वतीने 4 महिन्यांपूर्वी लिलाव करण्याचे योजले होते, परंतु संस्थेने याबाबत जाचक अटी लावल्या कारणाने त्यावेळी तो लिलाव झाला नसल्याने ही संस्थेची संपत्ती संस्थेच्या मर्जीतील व्यक्ती वापरत असून देखील त्याचा कोणताच मोबदला संस्थेला देत नसल्यामुळे नाचनखेडा गावचे ग्रामस्थ संतप्त झाले होते। या संदर्भातील विचारणा संस्थेच्या सचिवांना केली असता सचिवांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। ग्रामस्थांनी त्यामुळे संताप व्यक्त करत संबंधितांवर कारवाईची मागणी करत अखेर संस्थेला टाळे ठोकले। नमस्कार, तर आता आपण जामनेरमधील नाचनखेडा इथे आलेलो आहोत। येथे विकास सोसायटीतर्फे जे ट्रॅक्टरचा लिलाव न करता ट्रॅक्टर वापरण्यात येत आहे, तर आपल्या त्याच संदर्भामध्ये आपल्यासोबत काही गावकरी आहेत, तर आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आमची अशी इच्छा आहे की संबंधितांवर त्वरित जास्तीत जास्त कारवाई होऊन सण गुन्हे दाखल करण्यात यावे, ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि आम्ही यार ऑफिसला पण अर्ज दिला आहे, त्याच्यानंतर आम्ही पौर पोलीस स्टेशनला अर्ज दिला आहे, जळगाव ऑफिसला पण अर्ज दिला आहे, त्या अर्जाची दखल घेण्यात नाही आली, यांच्यावर गुन्हे दाखल होऊन सण कारवाई होण्यात यावी अशी आमची इच्छा आहे। नमस्कार, माझं नाव महेंद्र पाटील, मी या गावात शेतकरी आहे, माझी इथे शहर आहे। आणि 11व्या महिन्यामध्ये गेले 4 महिने अगोदर आमच्या सोसायटीने जाहीर लिलाव केला होता। जाहीर लिलावामध्ये जे संस्थेला मिळालेलं ट्रॅक्टर आणि अवजारे आहेत त्या अवजारांचा त्यांनी ट्रॅक्टरचा लिलाव ठरवला होता, पण 13 तारखेला त्यांनी लिलाव ठरवला होता आणि त्या 13 तारखेला लिलाव कोणी घेतला नाही। जे नियम अटी होत्या त्या जास्त हार्ड होत्या, लोकांना मान्य नव्हत्या, तर लोकांना अशी अपेक्षा होती की त्या अटी ज्या आहे त्या काही शिथिल करून फेर लिलाव करण्यात येईल, परंतु संस्थेने तसं न करता दुसऱ्या दिवशी परस्पर दुसऱ्या व्यक्तीला त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी तो ट्रॅक्टर देऊन टाकलं। परंतु दुसरी नियमाटीमध्ये अशी होती आठ की 15 दिवसामध्ये ते संपूर्ण पैसे जे काय ज्या रुपयामध्ये 3.5 लाखामध्ये ते ट्रॅक्टर दिलेलं होतं ते 3.5 लाख रुपये जमा न करता आज गेले 4 महिने झाले तो इसम ते ट्रॅक्टर रोज वापरत आहे। जर कमीत कमी किंमत जर म्हटली तर आज 1000 रुपये त्या ट्रॅक्टरची रोजाप्रमाणे आज घसारा चालू आहे। तर गेल्या 4 महिन्यापासून संस्थेचं 1 रुपयाही न जमा करता ते ट्रॅक्टर वापरण्यात येते। आम्ही आज 2-3 वेळेस त्यांना विचारपूस केली, चेअरमन साहेबांना विचारलं, सेक्रेटरी आप्पा आहे भीमराव आप्पा यांना आम्ही विचारलं, पण त्यांनी सुद्धा आम्हाला उडवाउडीची उत्तरं दिली। त्यांनी आम्हाला अक्षरशः सांगितलं की आमचं ट्रॅक्टर चोरी गेलेलं आहे, आम्ही बघू काय करायचं आहे ते। आजसुद्धा आम्ही ते आज त्यांनी मीटिंग ठेवलेली होती, त्या मीटिंगमध्ये पहिला विषय असा होता भाडेपट्टे जे सोसायटीची जी जागा आहे ते भाड्याने द्यायची, तर त्याचा लिलाव करण्यात आला। आज ते 1000 रुपयाच्या जे जागा होती तिचा लिलाव केला, ते 1000 रुपये महिन्याने त्या माणसाने घेतली, 25000 रुपये डिपॉझिट भरली। म्हणजे एवढ्याशा छोट्याशा गोष्टीसाठी एवढा नियम अटी आणला आहे आणि आज 3.5-4 लाखाचं ट्रॅक्टर आज त्या माणसाने गेल्या 4 महिन्यापासून 1 रुपये न देता ते वापरत आहे। तर आम्हाला न्याय पाहिजे आहे की ते संस्थेचे ट्रॅक्टर आम्हाला इथे पाहिजे आहे,
आणि जे काय 4 महिन्यापासून ते वापरत आहे तर त्याचा पैसे सुद्धा आम्हाला दे पाहिजे आहे. आणि त्यानंतर मग जे काय भाडेसुद्धा म्हणजे त्याचं भाडंसुद्धा वसूल झालं पाहिजे. त्याच्यानंतर जे काय मग नियमानुसार असेल तर लिलाव करा किंवा मग सोसायटीने ते लोकांच्या हितासाठी वापरलं गेलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आमच्या विकास सोसायटीचं ट्रॅक्टर आहे ना हे परस्पर विक्री करून टाकलंय आणि सदर सांगताय की त्यांनी पैसे भरले काही भरले पण दप्तरी भरणार नाही आहे. आणि हे स्वतःच्या स्वार्थासाठी ना प्रत्येक वस्तू सोसायटीच्या विक्री आज रोजी ते अवजारे होते ते विकून मिकून भंगारमध्ये गेलेले आहेत. ते अवजारांचं तर नामोनिशाणच नाही. इथे संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे असं पूर्ण गावकऱ्यांचं मत आहे. नाही तर सोसायटीला कुलूप लावून सनी तीव्र आंदोलन करण्यात येईल. म्हणजे सचिव असा म्हणता का चोरीला गेली ही सर्वात मोठी गोष्ट आहे का. चोरीला गेली चोरीला गे 4 महिने होत आहे. चोरीला गेल्यानंतर बी काही त्याच्यावर ऑब्जेक्शन नाही काही नाही. म्हणजे हा व्यवहार जे आहे ते पुरं गैरप्रकार व्यवहार चालू आहे. सचिवाचा एस्टिमेट असा आहे का चोरीला गेली आहे तर मग आता सचिवानं त्याच्यावर काहीतरी करावे. नाही तर मग त्या माणसावर जे चोरी गेली ते आम्हाला तुम्हाला दाखवतो ट्रॅक्टर कुठे चालू आहे कोणाकडे आहे मग त्याच्यावर जे कारवाई करायची आहे ते कानून करेलच असं आमचं मत आहे. स्वदेशी आहे आबेद पटेल. ज्या टायमाला ट्रॅक्टरचं लिलावचं नोटी अजेंडा आला त्या टायमाला मीटिंगला मी नव्हतो. त्या दिवशी ज्यांचा लिलाव झाला नाही दुसऱ्या दिवशी चेअरमन आणि जे मध्यस्थी डायरेक्टर ह्या लोकांनी परस्पर त्याची विक्री करून दिली आणि त्या समोर आल्यानं त्या ट्रॅक्टर येणाऱ्यांना 1 रुपयाची ते भरणं केलेलं नाही. मनमानीवरून त्यांना 1 रुपये आज 4 महिन्यापासून ते ट्रॅक्टर वापरत आहे. ट्रॅक्टरचा घसारा होतो आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की ट्रॅक्टरचं जे 1000 रुपये व्यवस्थेप्रमाणे ते भरणं करावं. तसं आपण गावकऱ्यांकडून त्यांचे म्हणणे ऐकून घेतलेले आहे व तसं विकास सोसायटीच्या सचिवांनी असं सांगण्यात आलेलं आहे की ट्रॅक्टर चोरीला गेलेले आहेत. तर आता आपल्यासोबत विकास सोसायटीचे सचिव हे आहेत तर आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेणार आहोत. मी भीमराव पाटील सचिव नाचणखेडा विकास सोसायटी. ट्रॅक्टरच्या संदर्भात आपण या ठिकाणी आलात आणि त्या संदर्भात मला त्या विचारणं करतात तर ट्रॅक्टरच्या बाबतीमध्ये 13/11/2020 सर्व गावकरी आणि संचालक मंडळ यांनी सांगितलं की बऱ्याच दिवसापासून ट्रॅक्टर पडलेला आहे ते धुळकात पडलेलं आहे त्याची एक प्रत्येक वस्तू वाया जात आहे संस्थेचं नुकसान होत आहे म्हणून तुम्ही या ट्रॅक्टरचा लिलाव करा असं सर्व गावकऱ्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही गावात लाखुली असेल नाचणखेडा असेल जोगलखेडा असेल या ठिकाणी दवंडी दिली सर्व जनजागृती केली त्या सर्वांना सांगितलं की अशा अशा पद्धतीने आपण लिलाव करतो आहे. हा लिलावाची तारीख आमची ठरली आणि त्या लिलाव करत असताना ज्या अटी शर्ती नियम हे जे संचालक मंडळांनी तयार केले ते त्या ठिकाणी आपण त्या याचे थोडं फोटो काढलाच त्याच्यामध्ये ज्या अटी शर्ती दिलेल्या आहेत त्याला अधीन राहून आम्ही तो लिलाव ठेवला आणि त्या लिलाव ठेवत असताना सुद्धा त्यांना मी सविस्तर सांगितलं की ही वस्तू संस्थेची आहे ही संस्थेची वस्तू असताना हिला रितसर परवानगी घ्यावी लागेल परंतु यांनी सांगितलं की आम्हाला गाव करेल ते राव काय करेल म्हणून यांनी सांगितलं की हा लिलाव ठेवा. त्याप्रमाणे तो लिलाव त्यांनी ठेवला आणि त्या लिलावामध्ये ज्या अटी शर्ती ठरल्या होत्या त्याच्याप्रमाणे 3-4 लोकांनी डिपॉझिट पण भरली आणि ऐन वेळेवर तो लिलाव त्या ठिकाणी स्थगित झाला. स्थगित झाल्यानंतर असं ठरलं की बुवा ह्याच लोकांनी ठरवलं की बुवा हे ट्रॅक्टर जर अशा पद्धतीनं लिलाव होत नसेल तर कमीत कमी गावाच्या शेतकरी सभासदांचे कामं झाले पाहिजे पूर्वीसारखे तर ते दुरुस्त करण्यात यावं. दुरुस्त करण्यासाठी ते त्याला दुरुस्त करून शेतकरी सभासदांचे कामं करण्यात यावे. परंतु बरीच मंडळी त्या ठिकाणी आक्रमक होती. त्यांनी मला सांगितलं की बुवा असं चालणार नाही पण मी त्यांना रितसर सांगितलं की तुम्ही एक काम करा मला लेखी अर्ज द्या आणि याचं काय करायचं ते मी माझ्या पद्धतीनं मीटिंग घेऊन मी काम करतो आणि त्यांनी त्याप्रमाणे मला अर्ज दिला आणि त्या अर्जाची पोहोच माझ्याकडे आहे. त्यांनी त्याच्यामध्ये जे नमूद केलेलं आहे त्याप्रमाणे ते अर्ज दिलेला आहे माझ्याकडे. त्याची रितसर चौकशी माननीय सहाय्यक निबंधक साहेब हे करत आहेत आणि त्यांनी चौकशी अंती जे काय होईल ते आपल्याला
बघायला मिळेल. संस्थेचं नुकसान करणं हे कितपत योग्य आहे मला या बाकीच्या गोष्टी सांगायच्या नाही. आणि वसुली पिरियड असताना असं जे हे करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि संस्थेचा विचार करायचा नसेल यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे इथे. आणि हे उपडवापडवीचे उडवडीचे उत्तर देत आहे. आमची सर्व गावकऱ्यांची मागणी आहे की त्वरित संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावे. डायरेक्ट आमची हीच कारवाई मागणी आहे सर्व लोकांची. असं न झाल्यास आम्ही ती आंदोलन तीव्र करण्याची आज आम्ही कुलूप लावत आहे. संस्थेला कुलूप लावत आहे सर्वांच्या समोर. आम्ही पोलीस स्टेशनला पण हे सांगितलेलं आहे आम्हाला कुलूप लावायचं आहे. तर आत्ताच आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे. व विकास कार्यकारी सोसायटीला चक्क त्यांनी टाळा लावलेला आहे. व तसेच संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी त्यांच्याकडून मागणी करण्यात आलेली आहे. कॅमेरामन सुपडू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, नाचनखेडा. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.